यस सर। सर उद्या शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि उद्या संघर्ष यात्रेचा समारोप आहे, ते उपस्थित राहणार आहेत, कसं शेड्यूल असणार आहे? उद्या दुपारी 3 वाजता संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत। नाशिकहून निघून 11 च्या दरम्यान त्यांचं नागपूरमध्ये आगमन होईल। त्यानंतर साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या घरी ते चहापानासाठी जाणार आहेत। त्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडे ते जाणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी दुपारी 3 नंतर ते संघर्ष यात्रेच्या समारोपाला हजर राहून संध्याकाळी ते सभा झाल्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार आहे। सर नागपूरमध्ये ते कोणत्या ठिकाणी थांबणार आहेत, कोणत्या हॉटेलला थांबणार आहेत? नाही, अजून त्याची निश्चिती नाही आहे, पण त्यांचं रॅडिसन हॉटेलमध्ये कदाचित राहतील, मला अजून त्याची नक्की माहिती नाही आहे, पण अनिल देशमुखांच्याकडे दुपारी ते भोजनासाठी जाणार आहेत। उद्धव ठाकरे त्यांना वाढदिवसानिमित्त भेटायला येणार आहे, तर त्याची काय वेळ ठरली? वाढदिवस माननीय पवारसाहेब साजरा करणार नाही। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी, दुष्काळ, आरक्षणाचे विविध प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारसाहेब वाढदिवस साजरा करणार नाहीत। त्यामुळं त्यानिमित्ताने नागपूरला येत आहेत, त्यामुळं काही प्रमुख नेते त्यांना भेटतील, ती फारच लिमिटेड भेट असेल। जनरल कुणालाही वाढदिवसाचं शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते कुणालाही भेटणार नाही। नवाब मलिकांच्या येण्यावरून एक वादंग उठला होता पहिल्या 2 दिवसात, आज ते आलेले नाही आहे, तर त्यांच्याशी आपण काही संपर्क केला किंवा काही बोलणं झालेलं आहे? नाही, मला माझं त्यांचं बोलणं झालं नाही, संभाषण झालेलं नाही। ते या ठिकाणी एकदा थोडा परवा म्हणजे शुक्रवारी भेटले, त्यानंतर माझी भेट नाही झाली। तो न्यायक नवाब मलिकांना तो प्रफुल्ल पटेल यांना का लावलं नाही असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला। सभागृहामध्ये चौर गोंधळ देखील घातला। इकबाल मिर्चींशी थेट संबंध प्रफुल्ल पटेलांचे आहेत आणि ईडीनं त्यांचा फ्लॅट देखील जप्त केला आहे, कार्यालय आहे त्या ठिकाणी, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मला माहीत नाही काय सभागृहात त्यांनी म्हणणं मांडलं, त्यावेळी मी सभागृहात उपस्थित नव्हतो। सांगलीमध्ये उसाचं आंदोलन सध्या सुरू आहे। राजू शेट्टी कारखान्याच्या बाहेर ठाण मांडून होते, काल रात्रीपासून तिथंच मुक्काम त्यांना केला। एकंदरीत तुमच्यावर आणि सत्यजित आपले जे कदम आहेत त्यांच्याबद्दल त्यांना प्रामुख्यानं आक्षेप, विश्वजित कदम यांच्याबद्दल आक्षेप त्यांना नोंदवले? नाही, विश्वजित कदम यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही नेहमीच चांगले दर देतो, उत्तम दर देतो, शेतकऱ्यांचा आमच्यावर ठामपणाने विश्वास आहे आणि ते म्हणतात त्यापेक्षा जास्त दर देण्याची शक्यता जास्त आहे। पण साखर विकायच्या आधी आता इथेनॉलचा वेगळा निर्णय केंद्र सरकारने अचानक घेतला, त्याचा फटका सगळ्या साखर उद्योगाला बसणार, तरी देखील आमचे सगळे सांगली जिल्ह्यातले कारखाने चांगले चालतात, चांगले दर आम्ही देतो आणि त्यामुळं त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जी भूमिका घेतलेली आहे ती अशी आहे की 3000 रुपयाच्यापेक्षा कमी ज्यांनी दर दिला मागच्या वर्षी त्यांनी 100 रुपये द्यावे आणि 3000च्या वर दिला त्यांनी 50 रुपये द्यावे, म्हणजे हा काय न्याय आहे मला काही कळलं नाही। त्यांना ज्या आणि मागच्या वर्षीच्या जिथं त्यांचे अकाउंट्स क्लोज झाले आहेत, बॅलन्स शीट क्लोज झालेले आहेत मागच्या वर्षीच्या, त्यांचे पैसे द्यावेत म्हणून सांगितले, कारखान्यांनी त्या भागात लिहून दिले आहेत, पण मला वाटत नाही की कुठले कारखाने पैसे देतील। फक्त आम्ही मागणी केली, आम्हाला शेवटी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळं नाही, मागच्या 2-3 वर्षात असा प्रसंग कधी आला नाही, आता लोकसभा आहे म्हणून काही लोक बोलत असतील तर त्याला माझा नाईलाज आहे, पण आम्ही कारखाने सांगली जिल्ह्यातले कारखाने 3100 रुपये हा पहिला ॲडव्हान्स दिलेला आहे आणि पुढचे रकमा ह्या ह्याच्यापेक्षा चढ्या देणार आहोत। त्यांनी जे कोल्हापूर जिल्ह्यात मान्य केलेले आहेत रकमा मागच्या वर्षी, त्यापेक्षा यावर्षी मागच्या वर्षी त्यापेक्षा जास्त रक्कम आम्ही आमच्या कारखान्यांनी दर दिलेले आहेत। त्यांनी जे कोल्हापूरमध्ये तडजोडी केल्या त्यापेक्षा जास्त पैसे दर हे सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांनी दिलेले आहेत आणि पुढच्या वर्षी ह्या चालू सीझनलाही आमच्याकडून जास्तच जाणार आहेत। आता सगळे कारखाने एकत्रित बसून चर्चा ते करतील त्यांच्याबरोबर, पण
केंद्र सरकारने अचानक सिरपपासून इथेनॉल करणं बंद केलं, हा फटका एक मोठा बसणार आहे. दुसऱ्या बाजूने सगळ्या कारखान्यांनी बरेच गुंतवणुकी इथेनॉलच्या प्लांटमध्ये केले आहेत आणि सरकारने रिव्हर्स पॉलिसी केली, साखरेचे दर वधारले पाहिजेत यासाठी आघाडी म्हणजे त्यांनी संघर्ष करणं जास्त महत्त्वाचं. साखरेचे दर वाढले की आपोआप ऊसाचा दर वाढतो, त्यामुळे साखरेचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळी बंधनं करतं आहे आणि साखर डायव्हर्ट इथेनॉलला पुण्यासाठी देखील सरकार आता बंधनं आणत आहे. सरकारचंच मूळ धोरण सरकार बदलत आहे. या प्रश्नावर या मुद्द्यावर लढाई खरं केली पाहिजे. ती प्रत्येक कारखान्याच्या दारात जाऊन त्यांच्याशी भांडण्यात काय अर्थ? की जर साखरेचे दर उत्तम मिळाले, इथेनॉलचे दर उत्तम मिळाले, तर सगळ्यांचेच दर चांगले येणार आहेत, त्यात काही अडचणच नाही. आणि ऊस उत्पादकांना विरोध करण्याची कुठल्याही सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांची मनस्थिती नाही आहे. उलट ऊस उत्पादकांचे आणि कारखानदारांचे आता कारखाने म्हणजे हे खाजगी कारखाने नाही आहेत, हे सहकारी कारखाने आहेत, सभासदच त्यांचे मालक आहेत आणि त्यामुळं सभासद एकत्रित बसून जो निर्णय घेतात तो निर्णय नॅचरली येतो. आता त्यासाठी विनाकारण त्याची राजकीय भूमिका दाखव हे करायची आणि कशासाठी चाललेलं आहे हेही लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळं 3 वर्ष काय नाही झालं, आता लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत म्हणून जर कोणी आंदोलनं करत असतील तर ठीक आहे, मला त्याबद्दलही काही बोलायचं नाही. पण सांगली जिल्ह्यातले सगळे कारखाने अतिशय उत्तम चालतात आणि सगळे कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणारे सगळे कारखाने आहेत. त्यामुळं त्या कारखान्यांना त्यांची साखर विकली गेली, इथेनॉल विकलं गेलं, की जेवढे पैसे येतात ते सगळे सहकारी तत्वावर असल्यामुळं खाजगी कारखान्याला दम देणं आणि त्यांना एवढी रक्कम देणं ठीक आहे, पण हे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत. शेतकऱ्यांच्या कारखान्याचे दर जयंत पाटील ठरवत नाही, विश्वजित कदम ठरवत नाही, कुणी ठरवत नाही. त्यांनी विक्री केलेल्या साखरेच्या इथेनॉलच्या त्यांच्या झालेल्या फायद्यातला सगळा शेअर हा शेतकऱ्यांना दिला जातो. आता FRP पेक्षा जास्त किंमत द्यायला कुणाचीच हरकत नाही. आम्ही FRP पेक्षा मागच्या वर्षी जास्त थोडे पैसे दिले, काहीच अडचण नाही. फक्त FRP पेक्षा जास्त दर दिल्यावर त्याच्यावर इन्कम टॅक्स बसतो, त्याच्या बाबतीत उत्तर हुडकून काढलं पाहिजे. शेवटी मागणी करणं आणि त्याचा शेवटी आम्हालाही आमच्या कारखान्यावर आलेलं त्यावेळी तुम्ही लिहून द्या असं सांगण्यात आलं, लेखी लिहून द्या. आता लेखी लिहून द्या पण मग बघा काय करायचं ते पुढं करा. आता एकदा लिहून दिलं तर ती रक्कम आणि ते आकडे द्यावीच लागतील. उद्या समजा साखरेत घट झाली आणि 10-20 रुपयांनी दर कमी पडला तर माणसं आम्हालाच नावं ठेवतील, आमची विश्वासार्हता आम्हालाच जपली पाहिजे. आणि मला हा आत्मविश्वास आहे की सांगली जिल्ह्यातले सगळे सहकारी साखर कारखाने हे कुठलाही खाजगी कारखाना नाही, 1-2 कारखाने फार कोपऱ्यात आहेत जे आमच्या कारखान्यात जिल्ह्यातला ऊस कमी गाळत असतील त्या ते सोडले तर सगळे सहकारी तत्वावरचे कारखाने आहेत आणि सगळे शेतकऱ्यांच्या विश्वासात राहून काम करतात. आज 42-42 दिवस झाले कारखाने चालू आहेत. ह्यावर्षीचा ऊसाचं हेही कमी आहे, उत्पादन कमी आहे, ईल्ड कमी यायला लागले आणि त्यामुळं कदाचित अजून 1-1.5 महिन्याने जवळपास कारखाने शेवटच्या स्टेजला पोचतील आणि कारखान्यांची सीझन कदाचित 15 तारखेपर्यंत संपतील. शेतकऱ्याला गरज आहे लवकर ऊस पाठवण्याची. शेतकरी म्हणतोय की आता कुठलाही अडथळा करू नका, ऊस आधी लवकर पाठवू. त्यामुळं असा अडथळा करणं योग्य नाही. ठीक आहे, आपण सगळ्यांनी आपण ते आणि आम्ही काय वेगळे नाही आहेत, त्यामुळं आपण सगळ्यांनी म्हणून दर कसा वाढेल त्यासाठी चर्चा विचार विनिमय करणं आणि दराची सुधारणा करणं यासाठी प्रयत्न, म्हणजे आपला प्रयत्न हा सकारात्मक असला पाहिजे, नकारात्मक नसावा. आणि त्यामुळं महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातले सगळे कारखाने या दृष्टीनं विचार विनिमय करून स्पर्धा करून जास्तीत जास्त एकमेका अचानक आंदोलन चालू झालं, आंदोलन होतं, कारखाने बंद पडतात, ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे थांबतात, त्यामुळं ऊस तोडणी मजूर आणि ट्रॅक्टर मालक सगळ्यांचाच असंतोष तयार होतो. त्यामुळे मला मी त्यांना आवाहन करेन, मी शेवटी काय कारखान्याचा डायरेक्टर नाही, कारखान्याचा चेअरमन नाही, मी कुठला पदाधिकारी नाही, पण त्या भागातला एक कार्यकर्ता आहे नात्याने मी त्यांना आवाहन करेन की समजुतीनं याच्या जास्त चढा दर कसा देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू.
पण अमकाच दर द्या आणि तमकाच दर द्या तर ज्या दराची माहितीच नाही देऊ शकतो की नाही त्यासाठी खोटी आश्वासनं सभासदांना देणं शेतकऱ्यांना देणं हे मला उचित वाटत नाही. तरी सगळे कारखानदार एकत्रित बसतील त्यावेळी ते निर्णय घेतील. सर उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत का? नाही, त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे पण अजून माझी त्यांची परत चर्चा नाही. आज रात्री किंवा उद्या सकाळी चर्चा होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.